हाय गाइज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट। सध्या आपण जी नथच्या व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील नथचा हा आणखीन एक सुंदर प्रकार मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर ही पहा, अतिशय सुंदर दिसणारी ही गोल्डन बीड्सची नथ आज आपण या व्हिडिओमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ही जी नथ आहे ती आपण इथे ब्रशची बनवणार आहोत। तर तुम्ही ही नथ सिंपल नाकातून घालायचीसुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारची मध्यम साईजची ही सुंदर अशी ब्रायडल नथ बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 30 गेजची गोल्डन वायर। 30 गेज म्हणजे 0.3 mm। त्यानंतर 20 गेजची ही गोल्डन वायर जी की आपण बेससाठी यूज करणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत 2 mm साईजचे हे गोल्डन बीड्स, तसेच आपल्याला इथे 1 mm साईजचे गोल्डन बीड्ससुद्धा लागणार आहेत। तर हे सर्व बीड्स जे आहेत ते मेटलचे आहेत, शिवाय याला वरून गोल्ड पॉलिश आहे। तसेच ही नथ बनवण्यासाठी आपल्याला इथे 6 mm साईजचे अशा प्रकारचे रेड कलरचे क्रिस्टल पण लागणार आहेत, तसेच 2 mm साईजचे मोती आपल्याला इथे लागणार आहेत। आणि ही नथ बनवण्यासाठी आवश्यक म्हणजे इथे आपल्याला प्लायर पण लागणार आहे। तर हे सर्व साहित्य वापरून आपण आता नथ बनवायला सुरुवात करणार आहोत। तर इथे आपण जी 20 गेजची वायर होती ती इथे अंदाजे कंपासमधील पट्टीच्या लांबी इतकी घेतलेली आहे। इथे तुम्ही नथ जेवढी मोठ्या हवी असेल त्यानुसार वायरची लांबी कमी जास्त पण करू शकता। मी इथे ही वायर अंदाजे घेतलेली आहे। त्यानंतर ही जी 20 गेजची वायर आपण इथे घेतलेली आहे त्याला प्लायरच्या साह्याने आपण वरील बाजूस एक असे गोल लूप बनवून घेणार आहोत। ही आपण प्रेसची नथ बनवत आहोत त्यामुळे याला वरील बाजूस अशा प्रकारचे गोल लूप इथे बनवून घेतलेले आहे। जरी हे गोल लूप सध्या आपण असे उभे बनवून घेतलेले असले तरीसुद्धा नथ बनवून झाल्यानंतर त्याला आपण परत प्रेस करून आतील बाजूस दाबून घेणार आहोत। तर इथे पहा, मी ही 30 गेजची म्हणजे 0.3 mm जी वायर आहे ती अंदाजे 1/2 मीटर एवढी कट करून घेतलेली आहे आणि ती बेस वायरवरती म्हणजे 20 गेजच्या या गोल्डन वायरवरती अशा प्रकारे ट्विस्ट करून अटॅच करून घेतलेली आहे। वायर रॅपिंग नथ बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची ही बारीक वायर म्हणजे 30 गेज वायर इथे लागणार आहे। त्यानंतर जी बेस वायर आहे म्हणजे 20 गेज वायर आहे त्यामध्ये आपण एक रेड कलरचा क्रिस्टल इथे ओवून घेतलेला आहे आणि जी छोट्या साईजची वायर आहे त्यामध्ये आपण 2 mm साईजचे गोल्डन बीड्स इथे ओवून घेत आहोत। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रिस्टलचा रंग चेंज पण करू शकता, म्हणजे तुमच्या साडीच्या अकॉर्डिंग तुम्ही मॅचिंगचे क्रिस्टलसुद्धा इथे वापरू शकता। तर अशा प्रकारची ही नथ बनवताना तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचीसुद्धा बनवू शकता। तर इथे पहा, मी या गोल्डन कलरच्या बीड्सचे एक फ्लॉवर बनवून घेतलेले आहे आणि त्याला परत खालील बाजूस अशा प्रकारे व्यवस्थित तार गुंडाळून घेतलेले आहे। इथे आपल्याला वायर रॅपिंग व्यवस्थित करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जर वायर रॅपिंग व्यवस्थित नाही झाले तर नथ सैल पडण्याची शक्यता असते। तर इथे पहा, आपण हे जे गोल्डन बीड्स आहे याच्यामधून ही वायर पास करून घेतलेली आहे आणि या गोल्डन बीड्सभोवती आपण इथे वायर रॅपिंग करत आहोत। इथे मी हे फ्लॉवर छोटे असल्याकारणाने प्रत्येक रॅपिंगमध्ये 2-2 बीड्स ॲड केलेले आहेत आणि प्रत्येक रॅपिंगच्या वेळी पुढील एक बीड्स इथे घेतलेला आहे आणि पाठीमागील एक बीड इथे सोडून द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण ही सर्व वायर या मण्यांच्या भोवती व्यवस्थित गुंडाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने वायर रॅपिंग केल्यामुळे आपली नथ ही अतिशय घट्ट तयार होते, शिवाय ही जी डिझाईन आहे ती पण कॉन्स्टंट राहते। जर थोडे सेल वायर रॅपिंग झाले तर नथच्या आकार बदलण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारे वायर रॅपिंग आपण हे थोडे थांबत थांबत व्यवस्थित ओढून वायर करून घ्यायची आहे। तर इथे मी प्रत्येक रॅपमध्ये 2-2 बीड्स ओवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे 2-2 बीड्सच्या भोवती हे वायर रॅपिंग घट्ट इथे करून घेतलेले आहे। इथे आपले बीड्स हे छोट्या साईजचे असल्याकारणाने प्रत्येक वेळी अशा प्रकारे आपल्याला नखाच्या साह्याने ही वायर आतील बाजूस प्रेस करणे अत्यंत गरजेचे असते, कारण वरील बाजूस ही अशा प्रकारे निष्ठू पण शकते। अशा प्रकारच्या हँडमेड नथी जेव्हा आपण बनवतो तेव्हा वायर रॅपिंग हे घट्ट येणे हेच फार महत्त्वाचे असते, कारण त्यामुळेच आपल्या नथचा लुकसुद्धा इथे सुंदर येणार असतो। तर अशा पद्धतीने वायर रॅपिंग थोडेसे सैल झाले तर परत एकदा आपण ते घट्ट करून घेऊ शकतो आणि प्रत्येक वायर रॅपिंगच्या वेळी नखाच्या साह्याने व्यवस्थित दाबून आपल्याला हे वायर रॅपिंग इथे करून घ्यायचे असते। हे पहा, मी सर्व वायर रॅपिंग इथे करून घेत आहे। तर हे मणी छोटे असल्या कारणामुळे आपल्याला थोडासा वेळ इथे लागू शकतो। आणि हो, हे मण्यांचे जे फ्लॉवर आपण आधी बनवलेले आहेत ते जर फार घट्ट बनवले तर मध्ये वायर रॅपिंगला आपली स्पेस राहणार नाही, त्यामुळे आपली ही वायर रॅपिंग अशा पद्धतीने थोडीशी कठीण जाऊ शकते। त्यामुळे थोडेसे मणी हे सैल सोडूनच आपल्याला इथे गोल बनवायचं आहे। इथे पहा, आपल्या इथे पूर्ण वायर रॅपिंग या मण्यांच्या भोवती कम्प्लीट झालेली आहे आणि कम्प्लीट झाल्यानंतर खालील बाजूस आपण ही वायर इथे रॅप करून घेणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने वायर आपण
खालील बाजूस घेतल्यानंतर परत एकदा ती वायर वरील बाजूस अशा पद्धतीने पास करून घ्यायची आहे जेणेकरून ती मध्यभागी येईल। त्यानंतर आपण याला एक स्प्रिंग बनवून घेणार आहोत आणि स्प्रिंग बनवण्यासाठी मी इथे 20 गेजची वायरचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याभोवती सर्व 30 गेजची वायर इथे गुंडाळून घेत आहे। अशा प्रकारच्या स्प्रिंगच्या सहाय्याने जेव्हा आपण नथ बनवतो तेव्हा नथचा लुक आणखीनच सुंदर दिसतो, त्यामुळे अशा प्रकारच्या स्प्रिंग व्यवस्थित आपल्याला समान अंतरावर अशा पद्धतीने वायर गुंडाळून तयार करून घ्यावे लागतात। जर मध्ये थोडासा स्पेस राहिलेला असेल तर अशा पद्धतीने आपण नखांच्या सहाय्याने ही तार पाठीमागील बाजूस ढकलून घ्यायची आहे आणि जेवढ्या साईजचा आपल्याला स्प्रिंग हवी आहे तेवढी तयार करून झाल्यानंतर ती वायरमधून अशा पद्धतीने अलगद काढून घ्यायची आहे। इथे आपला बाजूचा जो अनइवन भाग असतो तोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तयार केलेली ही जी स्प्रिंग आहे ते आपण वायरमध्ये ओवून घेणार आहोत आणि या स्प्रिंगचे ह्या तयार झालेल्या फ्लॉवरभोवती एक डिझाईन तयार करून घेणार आहोत। तर इथे पहा मी ही जी रिंग आहे ती स्प्रिंगमधून ही वायर व्यवस्थित पाठीमागील बाजूस अशा पद्धतीने परत एकदा ओवून घेतलेली आहे जेणेकरून ही जी स्प्रिंग आहे ती व्यवस्थित त्याचा गोल आकार इथे यावा। जर आपण फक्त यामधून स्प्रिंग ओवून घेतली तर त्याचा आपला ड्रॉप शेप आकार तयार होतो, त्यामुळे अशा पद्धतीने आपण ही वायर परत एकदा या स्प्रिंगमधून ओवून घेणार आहोत जेणेकरून याचा अशा पद्धतीने सर्कल आकार इथे तयार होईल। इथे आपण स्प्रिंग ही मधील क्रिस्टलच्या मापानेच तयार करून घ्यायची आहे जेणेकरून बरोबर त्या क्रिस्टलच्या बाजूने ती स्प्रिंग ॲडजस्ट होईल। त्यानंतर ही जी स्प्रिंग आपण तयार केलेली आहे ती क्रिस्टलभोवती बसवलेली आहे, परंतु ती स्प्रिंग स्टेबल राहण्यासाठी परत एकदा आपण याला वायरच्या सहाय्याने अशा पद्धतीने सर्व बाजूंनी वायर रॅपिंग करून घेणार आहोत। तर वायर रॅपिंग करताना आपण खालील बाजूचे जे गोल्डन बीड्स आहेत त्याच्यामधून एक एक वायर ही वरील बाजूस अशा पद्धतीने पास करून घेणार आहोत आणि 4 ते 5 ठिकाणी आपण या स्प्रिंगला इथे अशा पद्धतीने घट्ट बांधून घेणार आहोत। अशा पद्धतीने घट्ट बांधल्यानंतर ही स्प्रिंग आपली तयार डिझाईनवरती व्यवस्थित अटॅच होईल। फक्त ही स्प्रिंग तयार करताना मध्ये वायरचा गॅप राहता कामा नये अशा पद्धतीने समान अंतरावरती वायर गुंडाळून ही स्प्रिंग तयार केल्यानंतर या स्प्रिंगचा लुक अतिशय सुंदर असा दिसतो। तर इथे पहा आपण सर्व बाजूने याला वायरने बांधून घेतलेले आहे आणि लास्टलासुद्धा आपण आणखीन एकदा वरील बाजूस ही वायर पास करून घेतलेली आहे आणि खालील बाजूस याला गुंडाळून अशा पद्धतीने सिक्युअर करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपले हे एक गोल्डन फ्लॉवर इथे तयार झालेले आहे। तर सेम असेच आणखीन एक आपल्याला गोल्डन फ्लॉवर इथे बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी परत एकदा मी 6 mm साईजचा रेड कलरचा क्रिस्टल बेस वायरमध्ये ओवून घेतलेला आहे। तसेच जी रॅपिंगची वायर आहे म्हणजे 30 गेजची वायर आहे त्यामध्ये सुद्धा मी 2 mm साईजचे हे गोल्डन बीड्स इथे ओवून घेत आहे। तुम्हाला जर ही नथ खूप मोठ्या साईजची हवी असेल तर तुम्ही इथे 2 mm साईजच्या गोल्डन बीड्सऐवजी 3 mm साईजचे गोल्डन बीड्स पण यूज करू शकता। तर इथे पहा मी परत एकदा आधीच्या सेम मेथडने याचे गोल फ्लॉवर इथे बनवून घेतलेले आहे आणि यालासुद्धा आपण वायर रॅपिंगच्या सहाय्याने ट्विस्ट करून घेतलेले आहे। इथे आपण वायर जी घेतलेली होती ती इथे संपलेली आहे, त्यामुळे मी खालील बाजूस अशा पद्धतीने व्यवस्थित वायर रॅप करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची वायर मी इथे कट करून घेणार आहे। तर जेव्हा आपण वायर रॅपिंगचे नथ बनवत असतो तेव्हा वायर ही थोडी कमी घेतलेलीच चांगली, कारण जेव्हा आपण वायर रॅपिंग करतो तेव्हा खूप मोठी वायर असेल तर त्यामध्ये गुंता होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडीशी वायर सुरुवातीला घेतली होती आणि ती आता संपल्याकारणाने मी परत एक दुसरी वायरावरती जोडून घेतलेली आहे। इथे पहा आधीच्या सेम पद्धतीने आपण या फ्लॉवरला देखील वायर रॅपिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारच्या वायर रॅपिंग आणि हँडमेड नथिंगची सध्या खूप क्रेज आहे। तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक अशा जर सोशल मीडियावरती पाहिले तर तुम्हाला सर्व रील्स किंवा जे ब्राइडल फोटोशूट आहे त्यामध्ये सर्व अशाच प्रकारच्या नथ वेअर केलेल्या दिसतील। अशा प्रकारच्या नथ सोशल मीडियावरती सुद्धा तुम्हाला विक्रीसाठी पाहायला मिळतील, परंतु ह्या नथ बनवण्याचे व्हिडिओज तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आहेत। तर हे सर्व व्हिडिओज फक्त आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, त्यामुळे या सर्व नथ मेकिंगच्या व्हिडिओजची तुम्ही लिंक सर्व तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अशा प्रकारच्या नथ घरच्या घरी बनवतील आणि त्याचा आनंद घेतील। जर अशा प्रकारच्या नथ तुम्ही बाजारामध्ये जेव्हा विकत घ्यायला जाल तर त्याची किंमत ही खूप जास्त असणार आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या नथ घरच्या घरी बनवून त्या वापरू शकता व तुमचे यामुळे पैसेही सेव्ह होतील, शिवाय तुम्ही घरी बनवल्याचा यामुळे तुम्हाला आनंदसुद्धा मिळेल। इथे पहा आधीच्या सेम पद्धतीने मी आणखीन एक स्प्रिंग तयार करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा इथे या नथवरती अटॅच करून घेणार आहे। तर इथे आपण सर्कल या स्प्रिंगचा यावा याच्यासाठी या नथमधून परत एकदा रिटर्न वायर पास करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण गोल वायर पास करून घेतल्यामुळे या स्प्रिंगचा सुद्धा इथे गोलाकार तयार होणार आहे। तर इथे आपण ही स्प्रिंग अशा पद्धतीने व्यवस्थित वायर ओढून याचा गोलाकार तयार करून घेणार आहोत आणि तयार जे बीड्सचे फ्लॉवर आहे त्यावरती ही स्प्रिंग आपण इथे अटॅच करून घेणार आहोत।
सध्या वेडिंग सीजन स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या सुंदर अशा नथी तुम्ही बनवून त्या पैठणी साड्या किंवा कोणत्याही काठपदराच्या साड्या तसेच सिल्क साड्यांवरती नक्की वेअर करू शकता. व सगळ्यांपेक्षा अगदी हटके लुक जर तुम्हाला हवा असेल तर अशा प्रकारच्या नथी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या इतरही मी नथ मेकिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत आणि ते सर्व व्हिडिओसुद्धा नक्की पहा. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही ते सर्व व्हिडिओज पाहू शकता. ह्या सर्व वायर रॅपिंगच्या नथ अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये मला तसे नक्की कळवा, कारण तुमच्या कॉमेंट्समुळेच मला इतरही व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तसेच आणखीनही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे, परंतु ते पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि शिवाय त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करावे लागेल, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. इथे आपण तिसरे फ्लॉवरसुद्धा बनवून घेत आहोत. तर अशा पद्धतीने सेम तीनही फ्लॉवर आपण इथे बनवून घेतलेले आहेत, परंतु प्रत्येक फ्लॉवरच्या मध्यभागी आपण इथे रेड कलरचा क्रिस्टल यूज केलेला आहे. इथे तुम्ही मल्टी कलरची ही नथसुद्धा बनवू शकता, जेणेकरून तुम्ही इथे ग्रीन, ब्ल्यू अशा पण क्रिस्टल्स वापरू शकता, किंवा तुमच्या साडीच्या मॅचिंगनुसार तुम्ही इथे ब्ल्यू किंवा ग्रीनसुद्धा क्रिस्टल यूज करू शकता. तर सेम आपण वरील पद्धतीनेच इथे वायर रॅपिंग करून घेतलेले आहे आणि वरील बाजूस अशा पद्धतीनेही वायर पास करून यामध्ये सुद्धा आपण एक स्प्रिंग इथे ओवून घेणार आहोत आणि तीसुद्धा या फ्लॉवरवरती अटॅच करून घेणार आहोत. अशाच प्रकारची नथ बनवून तुम्ही याचा उपयोग मंगळसूत्राचं पेंडंट म्हणून पण करू शकता. फक्त बाहेरील बाजूची आपण प्रेस करण्यासाठी वायर सोडलेली असते, ती न सोडता वरील बाजूस आणखीन एक लूप याला बनवून घ्यावे लागेल. इथे पहा, आपले तीनही सर्कल तयार करून झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे मोत्यांचे वर्क करणार आहोत. तर मोत्यांचे वर्क करण्यासाठी मी इथे 2 mm साईजचा एक मोती ओवून घेतलेला आहे. तसेच गोल्डन बीडच्या साह्याने अशा पद्धतीने आपण बाजूचे वर्क इथे करून घेणार आहोत. तर इथे आपण एक बीड ओवून घेतल्यानंतर गोल्डन जो बीड आहे तो बाजूला सरकवून आपण परत एकदा ही वायर मोत्यामधून पाठीमागील बाजूस पास करून घेणार आहोत, जेणेकरून अशा पद्धतीने आपले मोत्यांचे हे बाजूचे लटकन्स इथे तयार होतील. तर अशा पद्धतीने आपण सर्व हे जे फ्लॉवर आहे याच्या भोवती पूर्ण ही वर्क कम्प्लीट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने वायर रॅपिंगची ही एक आणखीन वेगळी पद्धत आहे. प्रत्येक प्रकारच्या नथमध्ये मी तुम्हाला वायर रॅपिंगचे वेगवेगळे प्रकार शेअर केलेले आहेत. तर वायर रॅपिंगचे हे जे नथ बनवण्याचे किंवा अशा प्रकारची ज्वेलरी बनवण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्व पाहण्यासाठी इतरही व्हिडिओज नक्की ट्राय करा आणि त्याचासुद्धा आनंद घ्या. आणि हो, यापुढे देखील अशाच प्रकारच्या हेवी लुकिंग ब्रायडल नथ्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्टे कनेक्टेड विथ प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. आणि सध्या फॅब्रिक ज्वेलरीचीसुद्धा खूप क्रेज आहे, तर त्या सर्व फॅब्रिक ज्वेलरी कशा बनवायच्या त्या सर्व व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसेच आधी देखील मी यापूर्वी जे काही फॅब्रिक ज्वेलरीचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. अशा प्रकारे मोत्यांचे हे पूर्ण सर्कल आपण इथे तयार करून घेतलेले आहे. आणि हे जे सर्कल आहे ते आपल्या फ्लॉवरच्या बाजूने व्यवस्थित मापाचे तयार करायचे आहे. त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे सर्व पर्ल्स आपण बाजूने व्यवस्थित अरेंज करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित अरेंज करून झाल्यानंतरच आपल्याला समजणार आहे की आपण हे जे पर्ल्सचे बनवलेले सर्कल आहे ते आपल्या आधीच्या सर्कलच्या बाजूने सेम मापाचे आहे की नाही. अशा पद्धतीने पूर्ण आपण अरेंज करून झाल्यानंतर खालील बाजूस मी ही तार गुंडाळून घेतलेली आहे. तर इथे आपण परत एकदा एक्स्ट्राची तार जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण हे जे पर्ल्स आहे ते आपल्या जे नटचे वर्क आहे त्यावरती व्यवस्थित अरेंज होण्यासाठी पर्ल्सच्या भोवती अशा पद्धतीने वायर रॅपिंग इथे करून घेणार आहोत. तर वायर रॅपिंग करताना आपण इथे तीन तीन मोती एका रॅपिंगमध्ये घेतलेले आहेत. इथे आपले हे सर्कल मोठे असल्याकारणाने आपण इथे तीन तीन मोती वायर रॅपिंगमध्ये घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळी पुढील एक मोती यामध्ये ॲड करत गेलेले आहोत. तसेच पाठीमागील एक मोती सोडत सोडत आपण हे वायर रॅपिंग इथे कम्प्लीट करणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित तार ओढून आपल्याला हे वायर रॅपिंग करून घ्यायचे आहे. इथे आपले नथचे हे सुंदर असे डिझाईन तयार होणार आहे. त्यानंतर हे जे सर्व वायर रॅपिंग कम्प्लीट झाल्यानंतर खालील बाजूस ही तार व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहे. शिवाय आपले हे सर्कल आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचे आहे. नथीलासुद्धा व्यवस्थित आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर जी रॅपिंगची वायर आहे त्यामध्ये आपण 2 mm साईजचे गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत. तसेच ते बेस वायरमधून देखील अशा पद्धतीने पास करून घेतलेले आहेत, जेणेकरून हे बीड्स आहेत ते
बाजूला सरकणार नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे वायरमध्ये फिक्स करून घेतलेले आहेत। ही नट आपली इथे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राची जी वायर आहे ती इथे कट करून घेतलेली आहे। तसेच नथीलासुद्धा आपण बाजूने प्रेस करण्यासाठी वायर अशा पद्धतीने मापाची सोडणार आहोत, आणि एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपण अशा पद्धतीने एक लूप तयार करून एक्स्ट्राची वायर इथे कट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण प्रेसची ही सुंदर अशी नथ इथे तयार केलेली आहे। तर पाठीमागील बाजूस अशा पद्धतीने आपण हे जे लूप आहे ते पाठीमागील बाजूस फोल्ड करून घेणार आहोत, जेणेकरून आपले या नथीवरती व्यवस्थित दाब इथे क्रिएट होईल। तर अशा पद्धतीने आपण जे नथ तयार केलेली आहे त्याला व्यवस्थित आकार इथे प्लायरच्या साहाय्याने आपण देऊन घेणार आहोत। अशा प्रकारची ही सुंदर अशी नथ आपली इथे रेडी होणार आहे। सुंदर अशी ही मध्यम आकाराची ब्राइडल नथ इथे रेडी झालेली आहे। तर तुम्हाला ही कशी वाटली ते नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुढे भेटूया अशाच एका नथ मेकिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।